विद्यार्थी मित्रांनो एकनाट मित अकॅडमीत आपण सर्वांचं स्वागत आता विधानसभेची आचारसंहिता सुरू झाली आहे ती आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच चार पाच दिवस अगोदर वेगवेगळ्या विभागाच्या अनेक जाहिराती आलेल्या आहेत त्यापैकी सध्या फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू असलेल्या जाहिराती म्हणजेच अंगणवाडी मुख्य सेविका आहे आदिवासी विकास विभाग भरती आहे समाज कल्याण विभागाची भरती आहे महिला व बालकल्याण विभागाची भरती आहे या सगळ्या भरती प्रक्रिया चालू आहेत आर आर बी एन टी पी एस चा सुद्धा फॉर्म भरण्याची प्रक्रिया अजून पुढचे दोन दिवस आहे त्यामुळे आणि एम पी एस सी ग्रुप बी आणि ग्रुप सी याचीही फॉर्म भरण्याची प्रक्रिया आता सुरू आहे आता आचारसंहितेमध्ये नवीन जाहिराती येण्याचा काही प्रश्नच येत नाही पण तरी देखील सिडको विभागाच्या दृष्टीनं एक महत्वाची बातमी आपल्यासमोर आलेली आहे वृत्तपत्रामध्ये ही बातमी आहे मग त्याच विषयावरती आज आपण पुढची दोन ते तीन मिनिटं चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आधी ती बातमी काय आहे आपण समजून घेऊया या ठिकाणी बघा या वृत्तपत्रामध्ये बातमी आहे की सिडकोतील पंधराशे पद रिक्त आहेत आता सिडको हे महामंडळ आहे आणि या महामंडळामध्ये एक हजार पाचशे पद रिक्त आहेत हे लक्षात घ्या आता आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच सिडकोची जाहिरात येणं अपेक्षित होतं पण ती नाही आली मग आता ही बातमी समजून घेऊया नेमक्या किती जागा रिक्त आहेत हे आता आपल्याला समजलंय साधारणतः परीक्षा कधी होऊ शकते हेही आपण समजून घेऊया बघा आता या ठिकाणी आता ही सिडकोची इंटरनल बातमी म्हणजे इंटरनल त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या संदर्भातली बातमी आहे, बात आहे। विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं ती बा, बाकीच्या गोष्टी महत्वाच्या नाही आहेत आपल्या दृष्टीनं जे महत्वाचं आहे त्याच्या खाली मी अंडरलाईन केलेले आहे ते तुम्हाला फक्त समजून सांगतो आता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये असे भरपूर अधिकारी आहेत का जे सेवानिवृत्त होत आहेत ते लक्षात घ्या त्यानंतर एक बाबाजी इंदोर नावा इंदोरे नावाचे एक राजकीय नेते आहेत त्यांनी सिडकोतकडे या संदर्भातल्या मागण्या के केलेल्या आहेत काय मागणी केली बघा त्यांनी त्यांनी सांगितलं की सिडकोत नवीन पदभरती लवकरात लवकर करण्यात यावी बरं अशी मागणी कोणाकडे केलेली आहे सिडकोचे जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांकडे त्यांनी मागणी केली आहे लक्षात घ्या की नवीन पदभरती लवकरात लवकर करण्यात यावी जेणेकरून सुशिक्षित बेरोजगारांना शासकीय सेवेत काम करण्याची संधी मिळेल ठीक आहे मग आता एक लक्षात घ्या आता आचारसंहितेमध्ये जाहिरात काढण्याचा काही प्रश्न येत नाही पण आपल्याला काय समजलं या बातमीमधनं तर पंधराशे जे जागा आहेत त्या सिडकोमध्ये रिक्त आहेत सध्या आणि पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये अनेक वरिष्ठ अधिकारी रिक्त होत आहेत त्यामुळे पुन्हा त्या साधारणतः एक शंभर ते दोनशे जागा असण्याची दाट शक्यता आहे पण डोबळमनाने आपण असं समजूया की सध्या दीड हजार जागा आहेत मग आता या जागांसाठी जाहिरात कधीपर्यंत अपेक्षित आहे तर लक्षात घ्या आता साधारणतः तेवीस नोव्हेंबर पर्यंत निवडणुकीचा सगळी प्रक्रिया पूर्ण होईल त्यानंतर सरकार स्थापन होईल मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की ही जाहिरात साधारणतः डिसेंबर महिन्यामध्ये किंवा डिसेंबर किंवा जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान येण्याची दाट शक्यता आहे कारण बाकी सगळ्या विभागांच्या बऱ्यापैकी पदभरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेल्या आहेत चिडकोळ विभागामध्ये पंधराशे पद रिक्त असताना भरती प्रक्रिया राबवली गेली नाही पण निवडणुकीनंतर ही पर भरती प्रक्रिया राबवली जाण्याची दाट शक्यता आहे आता या परीक्षेचा अभ्यासक्रमाचा आपण विचार केला तर या ठिकाणी वेगवेगळी पदं असणार आहेत काही अधिकारी लेवलची पदं असणार आहेत काही क्लार्क लेवलची पदं असणार आहेत काही कनिष्ठ कर्मचारी लेवलची पदं असणार आहेत तर ढोबळपणाने विचार करायचा झाला तर कुठल्याही सरळ सेवा परीक्षांचा जो अभ्यासक्रम असतो तोच अभ्यासक्रम या ठिकाणी असणार आहे अर्थात मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जी के जी एस तेव्हा तुम्ही जोरदार तयारी करत राहा वेगवेगळ्या वेग विभागांची फॉर्म तुम्ही आता भरलेले असतीलच त्याची तयारी करत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्या वेगवेगळ्या वेग 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 सेवा से आहेत त्यांची तयारी तुमची ऑटोमॅटिकली होत असते हे लक्षात घ्या आजचा व्हिडिओ यासाठीच होता की तुम्हाला फक्त ही अपडेट समजावी की नेमकी काय अपडेट आहे ठीक आहे तुम्ही सरळ सेवा परीक्षेची तयारी करत असाल तर विद्यार्थी मित्रांनो सध्या दिवाळीच्या निमित्तानं इग्नॅट अकॅडमीच्या सर्व ऑनलाईन कोर्सेसवर पन्नास टक्के डिस्काउंट आहे आपली ही एक आय बी पी एस टी सी एस पॅटर्नवरती आधारित सरळ सेवेची बॅच आहे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी के जी एस हा संपूर्ण सिलेबस इग्नॅट अकॅडमीच्या तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे पीडीएफ स्वरूपामध्ये टेस्ट सिरीज आहेत नोट्स आहेत एक वर्ष बॅचची व्हॅलिडिटी आहे विद्यार्थी मित्रांनो बॅच जॉईन करण्यासाठी इग्नॅट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करून बॅच जॉईन करायची आहे डिस्काउंट ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला हे कुपन कोड जो आहे तो यूज करायचा आहे दिवाळी फाईव्ह झिरो फिफ्टी ठीक आहे पन्नास टक्के डिस्काउंट आहे तेव्हा या ऑफरचा नक्की तुम्ही लाभ घ्या विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी इग्नॅट अकॅडमीचे हे युट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा